दरम्यान मोठी बातमी समोर येते, मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई नको। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिलाय। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई करायला नको असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा दणका मानला जातोय। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई नको असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला हा दणका दिलाय। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकारसाठी आता हा मोठा दणका मानला जातोय। त्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आता यानंतर काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल। मात्र सर्वोच्च न्यायालयानं महापालिकेला हा दणका दिलेला आहे, पुढील सुनावणीपर्यंत कारवाई नको असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई नको असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। या संदर्भात आता पुढील सुनावणीपर्यंत काय प्रतिक्रिया येतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे, मात्र सर्वोच्च न्यायालय पुढच्या सुनावणीमध्ये काय निर्णय देतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल।